नमस्कार, अभिनव स्टडीजमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा भाग 27 पाहत आहोत। तर आपण पाहत आहोत स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व, जे 1934 ते 1942 या कालावधीमध्ये झालेले आहे। तर भाग 26 मध्ये आपण पाहिलं समाजवादी काँग्रेसची स्थापना, 1935 कायदा, प्रांतीय मंत्रिमंडळ, आणि या भागामध्ये आपण पाहणार आहोत दुसरे महायुद्ध काळातील स्वातंत्र्य चळवळ, वैयक्तिक सत्याग्रह आणि क्रिप्स योजना। तर सुरू करूयात दुसरे महायुद्ध, हे 1939 झाले होते। 1 सप्टेंबर 1939 युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले होते आणि त्यावेळी 3 सप्टेंबर 1939 इंग्लंड युद्धात उतरला होता। आणि त्याचवेळी भारताचे व्हॉइसरॉय लीन लिथगो यांनी भारत हा इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली होती। तेव्हा युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केलेला होता। आणि त्यावेळी राष्ट्रीय सभेने अशी मागणी केली होती की इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे। 22 ऑक्टोबर 1939 रोजी बैठक होऊन सरकारला विरोध दर्शविण्यासाठी 27 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले होते। 22 डिसेंबर 1939 रोजी मुस्लिमांनी मुक्ती दिन पाळला होता। मार्च 1939 लाहोर येथे बॅरिस्टर जीना यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती। द्विराष्ट्रवादाची मूळ संकल्पना ही प्राध्यापक थिओडोर बेक यांनी केली होती। आपण पाहूयात ऑगस्ट ऑफर। तर पहिली ऑगस्ट घोषणा ही 20 ऑगस्ट 1917 भारत मंत्री लॉर्ड मॉन्टिंग्यू यांनी केलेली होती। आणि दुसरी ऑगस्ट घोषणा ही 8 ऑगस्ट 1940 लॉर्ड लीन लिथगो यांनी केली होती। यामध्ये हिंदी जनतेचा विश्वास संपन्न करण्यासाठी व्हॉइसरॉय लॉर्ड लीन लिथगो यांनी एक निवेदन केले होते आणि त्या निवेदनालाच ऑगस्ट ऑफर असे म्हणतात। परंतु लीन लिथगो व काँग्रेस दोघांनीही हे निवेदन नाकारले होते, कारण यामध्ये अल्पसंख्याकांच्या मान्यतेशिवाय सरकार कोणताही घटनात्मक बदल अंमलात आणू शकत नाही आणि त्यामुळेच काँग्रेसनेही याला विरोध केला होता। त्यानंतर आपण पाहूयात वैयक्तिक सत्याग्रह, जो 1940 ते 1942 या कालावधीमध्ये झालेला होता। तर महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटनला संकटात आणावायचे नव्हते म्हणून वैयक्तिक सत्याग्रहाचा प्रारंभ केला होता। मार्च 1940 काँग्रेसचे राजगड अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना आझाद हे होते आणि त्याचवेळी ऑक्टोबर 1940 गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा केली होती। गांधीजींनी प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची नियुक्ती केली होती आणि विनोबा भावे यांनी वर्धा येथील पवनार या गावापासून सत्याग्रहाला सुरुवात केली। दुसरे वैयक्तिक सत्याग्रह पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते, परंतु त्यांच्या आक्षेपार्ह भाषणाबद्दल त्यांना अटक झाली होती। तिसरे वैयक्तिक सत्याग्रह हे ब्रह्मदत्त शर्मा यांनी केले होते आणि त्यानंतर वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांनी देखील वैयक्तिक सत्याग्रह केला होता। त्यानंतर आपण पाहूयात क्रिप्स योजना, जी 1942 झाली होती। तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड विरुद्ध बाजू घेतल्यामुळे तेव्हा भारतीयांचे सहकार्य इंग्लंडला गरजेचे होते म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टेफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले होते। क्रिप्स योजनेत कोणत्याच राजकीय पक्षाचे समाधान न झाल्यामुळे ही योजना फेटाळण्यात आली होती। या योजनेत संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा समावेश नव्हता, त्यामुळे राष्ट्रीय सभेने ही योजना फेटाळली होती। तसेच स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्यामुळे
मुस्लिम लीगने देखील ही योजना फेटाळली होती। तर या भागामध्ये आपण स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व पाहत होतो। यामध्ये आपण दुसऱ्या महायुद्ध काळातील स्वातंत्र्य चळवळ तसेच वैयक्तिक सत्याग्रह आणि क्रिप्स योजना याबद्दल आपण माहिती पाहिली। पुढील भागामध्ये आपण स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व यामध्ये छोडो भारत चळवळ तसेच आजाद हिंद सेनेची स्थापना आपण पाहणार आहोत। धन्यवाद। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।